नमस्कार मैत्रिणींनो, मी सीता नेहरे, सीता नेहरे किचन रिसिपमध्ये आपलं स्वागत आहे. चला मैत्रिणींना, आज तुम्हाला मी मेक्सिकोनची डिश दाखवणार आहे. दोन डिश दाखवते, मेक्सिकोन मेक्सिकोन पुलाव, मेक्सिकोन सलाड. तर चला आता साहित्य पाहूया. तर इथे मी पाणी ठेवलेलं आहे भात उकळण्यासाठी. तर इथे मी उकळे आलेले आहे पाण्याला, आणि मी अर्धा किलो तांदूळ धुऊन, बासमती तांदूळ आहे माझे, धुऊन स्वच्छ पाण्यात टाकलेले आहे. पहा, आता त्याला उकळीवून द्यायची छान. असं मिरच्या कापून घातलेल्या आहे उभ्या चार, का की त्याच्यात मुरले पाहिजे ना आपल्याला. मीठ घातलेलं आहे, पहा मी काय काय घालते त्याच्यात. थोडंसं तेल टाकलेलं आहे, का की तेल टाकल्यामुळे भात सुट्टा होतो, म्हणून तेल टाकायचं भातात कधी पण पहिलंच. आणि लिंबू पिळून टाकायचं, का की लिंबू का पिळायचं तर पांढरा शुभ्र भात होतो तयार. तर हे पहा, अशा पद्धतीने मी करते ते करायचं, हलवून घ्यायचं जरा मस्त. आता मी सालसा बनवणार आहे. तर मी ते कांदा घेतलेला आहे कच्चा, दोन कांदे, लसूण टाकलेला आहे, आलं टाकलेलं आहे, आणि टमाटर दोन कापून घेतलेले आहे. ते बारीक माहीम बारीक करून घ्यायचं मिक्सरवरती छान. ते सालसा बनवणार आहे. ते सालसा मॅक्सिकम वस्तू म्हटलं तर सालसाची खूप असतं पहा मस्त. तर हे पहा, आता मी साल वाटून झालेलं आहे. इथे मी कढई ठेवलेली आहे, जाड बुडाची कढई आहे जरा. तर इथे मी आता तेल टाकणार आहे. तेल जरा थोडंसं जास्तच टाकलेलं आहे पहा. तर पहा आता काय करते मी पुढे. तर सालसा बनून झालेला आहे आपला, भात पण उकडून झालेला आहे. आता मी लसूण टाकलेलं आहे इथे. ह्या वस्तू इंडियनमध्ये आपण कसं जिरा मोहरं घालतं याच्यात तसं जिरी मोहरी काय घालायची नाही. लसूण टाकलेलं आहे आणि आलं टाकणार आहे. हे पहा, लसूण आल्याचे तुकडे आणि ते टाकून सालसाची तयारी करणार आहे. बघा, सालसाचे ते वाटून घेतलेले आणि ते संपूर्ण टाकलेलं आहे. असं टाकायचं, हलवून घ्यायचं छान, तेल सुटेपर्यंत असं हलवत घ्यायचं. सर बाकी कच्चंच असतं आपलं ते सर्व ना, त्याच्यामुळं ते हलवायचं छान, मिक्स करायचं तेल सुटेपर्यंत, त्याला छान करायचं. त्याच्यात मसाले पण घालणार आहे मी, ते दाखवते पुढे तुम्हाला काय कुठले कुठले मसाले घालणार आहे ते. हे पहा, रंग छान येतो त्यांनी. आणि कसं कांदा कच्चा आणि टमाटर पण कच्चं, त्याच्यात त्याचा उग्रपणा पण गेला पाहिजे. त्याचं ते त्याचा वास असतो वेगळा कच्च्यापणाचा, तो पण गेला पाहिजे. म्हणून त्या छान मिक्स करायचं, छान परतून घ्यायचं मस्त ते. हे पहा, छान मी परतून घेते मस्त एकदम त्याला. मैत्रिणींनो, ही वेगळी रेसिपी दाखवली तुम्हाला, नक्कीच आवडेल. सोपी आहे, अवघड नाही काही. आणि आवडली तर नवीन पाहत असाल तर जरूर सबस्क्राईब करा. इथे मी घेतलेलं आहे पहा टमाटो सॉस, हा टमाटो सॉस आणि ते टमाटाचंच आहे कांदा आहे, ह्याची आणि त्याची दोन्ही मिक्स केलं का फ्लेवर वेगळा येतो. म्हणून टमाटो सॉस कधी पण टाकायचा, त्याच्यात थोडासा छान वाटतो तो, म्हणून तो टाकायचाच टमाटो सॉस. हे बघा टाकलेला आहे, तो पण परतून घ्यायचा त्याच्यात. आता मी एक स्पून लाल तिखट टाकणार आहे, का की ते बेडग्या मिरचीचं आहे, रंग जास्त येतो, तिखट कमी असतं ते रंग येण्यासाठी, ते पण टाकायचं. एक स्पून टाकलेलं आहे. अर्धा किलो भात तांदूळ होते माझे, त्याला हे सर्व साहित्य आहे. लक्षात ठेवा किती साहित्य घालते मी, ते पण लक्षात ठेवा. आणि व्हिडिओ पाहत राहा, संपूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला कळेल. सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे, हार्ड कुठलीच गोष्ट दाखवत नाही मी. मैत्रिणीनं जेवण कसं मनापासून बनवायचं. आता मीठ टाकलेलं आहे बघा, मीठ आपल्या चवीप्रमाणे टाकायचं, का की बऱ्याच जागी मीठ टाकायचं असतं आपल्याला, अंदाजानेच टाकायचं आपल्याला मीठ. तर मी थोडंसं टाकलेलं आहे मी मीठ. कसं होतं माहिती आहे, आपण जेवण बनवायला एकदम मन त्याच्यात रमून गेलं पाहिजे तर मस्त होतं जेवण. इथे काळ्या मिरं घातलेलं आहे बा. कसं आपले हे आपल्या इंडियनमध्ये जास्त काळ्या मिरं वापरत नाही, गरम मसाल्यात वगैरे असतं, पण इकडे जास्त करून काळ्या मिरं वापर करतात ती लोकं. काळ्या मिऱ्याने स्वाद पण छान येतो त्या डिशला आणि छान वाटतं. तर हे पहा, आता इथं मी ओरेगानो घातलेलं आहे एक अर्धा स्पून, का की ओरेगानो पण ते लोकं वापरतात. ओरेगानो काळे मिरे त्यांचं खूप फेवरेट आहे हे. तर हे घालायचं त्याच्यात. हे पहा, अशा पद्धतीने करायचं, छान असं हलवून घ्यायचं सगळं. आता झालेलंच आहे, मी काढून ठेवणार आहे आता ह्याला बाजूला. हे पहा, आता परत दुसरी घेतलेली आहे मी कढई, आणि त्याच्यात पण आता तेल टाकणार आहे मी. हे पहा, तुम्हाला थोडंफार जास्त कमी असलं तरी चालेल तेल, म्हणजे अजून थोडं घातलं तरी चालेल, कमी केलं तरी पण चालेल, पण ह्या एवढ्या पद्धतीतच घालायचं तेल जास्त. हे पहा, आता मी इथे लसूण टेचून घेतलेलं आहे आणि अद्रक पण जरासं बारीक करून घेतलेलं आहे, जसं लांबडे लांबडे किसून घेतलेलं आहे.
त्यात मी आता लसूण टाकते, हे पहा याच्यात ह्या लोकांनी लसूण पण खातात भरपूर, मी म्हणा आलं पण टाकते। ही मेक्सिकोन लोक बाहेरची लोक ना लसूण पण जास्त वापरतात। तर हे पहा आता छान परतून घ्यायचं। आणि पुढची गोष्ट तुम्हाला सांगायची मैत्रिणींनो, कसं आहे तर हे भाज्या मी घेतलेल्या आहे संपूर्ण एकसारख्या कापून घेतलेल्या आहे बाजार। आता कुठली टाकायची वस्तू कुठली नाही टाकायची पहा, स्टेप बाय स्टेप वस्तू टाकायच्या। आता हे गाजर टाकलेलं आहे मी, का की गाजर लवकर शिजत नाही म्हणून गाजर टाक पहिलं गाजर टाकायचं। मैत्रिणींनो लक्ष दिला, व्हिडिओ लक्ष द्या, स्टेप बाय स्टेप टाकले तर आपलं जरासुद्धा बिघडणार नाही, वस्तू छान वस्तू होतील, मस्त होतील। तर हे बा आता गाजर टाकलेलं आहे, फक्त टाकण्याचं लक्षात ठेवायचं आपल्याला। आता कुठली वस्तू टाकली तर म्हणजे याला वेळ लागणार जास्त ना, मग ही वस्तू आधी टाकायची। तर गाजर टाकले आहे, छान परतून द्यायचं गाजरला, रंग जरा वेगळा येतो, जरा शिजलं ना गाजर तर रंग बदलतो गाजरचा, मग वेगळा रंग येतो, तर मग तेव्हा दुसरी वस्तू टाकायची। छान हलवून घ्यायचं मस्त आहे पहा। गॅस मी स्लोच ठेवलेला आहे, फास्ट बिलकुल नाही गेलेला मैत्रिणींनो, पहा तुम्ही स्लो गॅसवरच परतून घ्यायचं छान असं। वेगळंवेगळं खावं, वेगळ्यावेगळ्या प्रांतातलं खाल्लेलं चांगलंच असं आम्ही करत राहतो हमेशा। मला तर आवडतं जेवण बनवायला भरपूर आवडतं। तर इथं मी बेबीकॉर्न टाकलेले आहे, त्याचे पण सारखेच तुकडे केलेले। हे बेबीकॉर्न जरा लवकर शिजतं, थोडं गाजरपासून लवकर शिजतं बेबीकॉर्न। बेबीकॉर्न टाकले आहे ते पण जरा परतून घ्यायचं छान। बेबीकॉर्न असलं तर टाका, तुमच्याकडे नसलं तर नका टाकू, का की तुमच्याजवळ आहेत त्याच भाज्या टाका। एखाद दोन भाज्या नसल्या तरी चालेल, ह्यातल्या काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही अशा पद्धतीने करू शकता ना, एखादी असली एखादी नसली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, का ह्याच भाज्या हवी असं काही नाही आहे। हे घ्या परतून झालेलंच आहे आपलं जवळजवळ। आता मी टाकणार आहे इथं शिमला मिरची हिरवी, ग्रीन कलरची शिमला मिरची टाकलेली आहे, हे पहा ती पण परतून घ्यायची छान। म्हणजे एक एक स्टेप बाय स्टेप करून घ्यायचं छान। हे पहा इथे मी असा तो जांभळे कलरचा कोबी भेटतो बघा बाजारात, तो टाकलेला आहे, त्याचे पण मोठे मोठे तुकडे केलेले आहेत, एकसारखेच तुकडे केलेले आहेत। तो जरासा ना थोडा आपल्या कोबीपासून थोडा कडक असतो शिजायला, तर मग तो टाकलेला आहे। आपला साधा कोबी असतो ना त्यापासून जरा कडक असतो। इथे मी घातलेले आहे पिवळी शिमला मिरची, त्याचे पण तुकडे करून टाकलेले आहे। आणि लाल आणि पिवळी शिमला दोन्ही संघात शिजतात त्याचं नाही, आता मी लगेच ती घालणार आहे। तर पहा जरा परतून घेते आधी, नंतर ती टाकते। आता हे पहा आता टाकते ती लाल शिमला, एकसारखेच तुकडे केलेले आहेत पहा। आणि एवढ्या रंगीत दिसतं नाही, खूप छान कलरफुल भाज्या, एकदम तोंडाला पाणी सुटण्याजोगी डिश आहेत ह्या, तुम्ही नक्की करून पहा। आणि सोप्या सोपं होतं पटकनी। तर इथे घातलेलं आहे मी कोथिंबीर, कोथिंबीर घातलेली आहे पहा, कोथिंबीर बी छान परतून घ्यायची। आणि काळ्या मिऱ्या टाकायची इथे पण, हे पहा। आणि ऑरेगानो पण टाकायचं, म्हणजे ह्या इकडे त्याच वापरतात मसाले तेच असतात। हे पहा ऑरेगानो टाकलेलं आहे, हे पहा छान स्वाद येतो। आणि कधीतरी खावा लाल तिखट टाकलेलं आहे एक स्पून, बेडगी मिरचीचंच आहे याच्यात बघा। मी आपण हा हळद नाही टाकत किंवा जिरं मोहरी हे काहीच टाकत नाही याच्यात, मीठ टाकलं आहे त्या चवीप्रमाणे आपल्या। तर पहा बऱ्याच जागी मीठ टाकलेल्यामुळे सांभाळून मीठ टाकत जा। आणि इथे टाकलेला आहे सालसा, हा पहा हा सालसा बनवलेला आहे ना, तो टाकायचा तो सालसा, जबरदस्त आहे, मस्त स्वाद सुटलेला आहे, छान सुगंध येते। तर तुम्हाला नाही असं भेटत सुगंध घ्यायला, पण मला तर जबरदस्त सुगंध येते, मस्त वाटतं एकदम। हे पहा मैत्रिणीनं छान घ्यायचं सालचा पण त्याच्यात हे करून। अजून एक वस्तू टाकायची राहिलेली आहे तुम्हाला सांगते नंतर, आता काय टाकायचं छान एकदम। पहा तुम्ही आता एकदम मस्त वाटते, खूप छान वाटते ते पाहताच, तोंडाला पाणी सोडणं, डिश पाहताच खूप छान डिश असते, तर आपल्याला वाटतं खावं असं म्हणून। रंगीबेरंगी हे आहेत त्याच्यामुळे ती लोकं कसं खात राहतात, हमेशा त्यांचं जेवण असतंच ते। आता मी इथे घेतलेले आहे कॉर्न, कॉर्नचे दाणे ओले केलेले आहेत आणि ते शिजून घेतलेले आहेत, थोडीशी उकळून घेतलेले आहेत म्हणून नंतर टाकायचे ते, का की शिजलेले आहे हे, जरासं मसाला लागला पाहिजे त्याच्यात, म्हणजे झालेलं आहे आपल्या आता हे शिजून मस्तपैकी। थोडंसं परतून घेते अजून, पहा किती रंगीबेरंगी दिसते, छान दिसते, एकदम जबरदस्त आपली डिश झालेली आहे ही। आता त्याच्यात मी घालणार आहे पुलाव,
भात घेणार आहे, त्याला पांढरा शुभ्र भात घेणार आहे, मस्त एकदम पांढरा झालेला आहे, सुट्टा सुट्टा बघा, पांढरा आणि सुट्टा सुट्टा भात, काकी लिंबू पिळलेलं आहे त्याच्यात आणि तेल पण टाकलेलं आहे, लिंबू आणि पांढरा शुभ्र होतो आणि तेलाने सुट्टा सुट्टा होतो, अख्खे अख्खे दाणे मस्त राहिलेले आहे लांबडे लांबडे, पहा कसं आहे मैत्रिणीनं, कुठल्याही गोष्टी लक्ष देऊन केल्या तर बरोबर, आपण एकदा माहिती पडल्यानं आपल्याला हा असं केल्याने असं होतं लगेच लक्षात राहतं, आणि कसं आपल्याला यायला पाहिजे कुठली गोष्ट, कशात अडाणी नाही राहायला पाहिजे, सगळंच काय यायला पाहिजे, हे परतून घेतलेलं आहे, छान परतून घ्यायचं ते, मस्त एकदम बघा एकदम छान झालेला आहे तो पुलाव, मॅक्सिमम पुलाव खा, करत जा कधीतरी, आपल्याच इंडियन खातो आपण हमेशाना, तर ते पण करत जा कधीतरी, कधीतरी खावं मुलाबाळांना खायला घालावं, तर जरा बघते मी आळणी खराट लागते का म्हणून पाहते, पहा जरा, आणि आता डिशमध्ये काढून घेणार आहे, एकदम परफेक्ट आहे, तर मी डिशमध्ये सर्व करणार आहे सगळे छान असं, पहा जबरदस्त झालेला आहे आपला, तर मी अर्धाच केलेला आहे, अर्धा ठेवलेला आहे, अर्धा दुसऱ्या वारीने करणार आहे, म्हणजे हे झाल्यानंतर कसं गरम गरम खायला जायचं आहे बघा, भरून झालेलं आहे आपलं आता, आहा हा बघा किती छान, आता चला मी दाखवते मॅक्सिकम सलाड, इथे बाऊल घेतलेला आहे मी, मिक्सिंग बाऊल आहे, इथं जुगिनं घेतलेलं आहे एकसारखे बारीक केलेले आहे, पहा जुगिनं, दोन जुगिनं होते माझ्याकडे त्या घेतलेल्या आहे, इथं जांभळ्या कलरचा कोबी घेतलेला आहे तो पण बारीक बारीक केलेला आहे, खूप छोटे छोटे बारीक करायचं, हे पहा इथे गाजर घेतलेलं आहे, किसून घेतलेलं आहे मी गाजर, छान गाजर आहे रंगीत एकदम, हे पण रंगीबेरंगी दिसतं ना, इथं लाल शिमला मिरची घेतली आहे ती पण बारीक बारीक चॉप्स केलेले आहे छान, हे पहा इथे बेबी कॉर्न पण छोटे केलेले आहेत एकदम, इथं हिरवी शिमला मिरची पण केलेली आहे छोटी छोटी छोटी, इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे ती पण छोटी छोटी बारीक केलेली आहे, आणि हे कॉर्न बघा शिजवून घेतलेले ते पण टाकले, रंगीत एकदम जबरदस्त कलरफुल सॅलड होणार आहे, आणि हे टमाटर छोटे बेबी टमाटर आहेत ना, छान लागतात हे, मस्त लागतात, तुम्ही कधीतरी आणून खा, हे आपल्याकडे असतात गावाकडे इकडे तिकडे भरपूर येतात हे, पण आपण खात नाही, खरंच छान लागतात हे, वेगळेच लागतात टेस्ट याची, मस्त वाटतं ते बेबी टमाटर, आणि दिसायला पण छोटे छोटे पुटुकले छान दिसतात ना, तर पहा तुम्ही, मी आता ते कापून घेते जरासं, दोन तुकडे तीन तुकडे करून घेते त्याचे छान असे, मस्त एकदम, आणि एक 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 ठेवणार आहे वरती मी लावायला पण डेकोरेटिव्हसाठी, मस्त एकदम बघा, हे पहा आता मी त्याच्यात ना लिंबू पिळणार आहे, पूर्ण एक लिंबू घेणार आहे आणि ते पिळून घेणार आहे त्याच्यात, काय काय घालते पहा आता आज अजून, ते सर्व लिंबू पिळून घेणार आहे छान, मस्त पाहू शकता तुम्ही, हे पहा अजून थोडी कोथिंबीर येते ती पण टाकलेली आहे, पाहू शकता तुम्ही, आणि हे आपल्या टमाटर आपलं इंडियन टमाटर आहे ते टाकलेलं आहे एक बारीक चॉप्स करून, कारण ही टमाटर कमी आहेत ना म्हणून ते पण टाकलेलं आहे, नाही तर ती अजून वाटी भरून असते ते तीच टाकली असती, तर ती थोडीच भेटली मला म्हणून थोडीच टाकली, टाकली ती नसली ना नाही भेटली तरी पण करू शकता तुम्ही, आपली टमाटे घालून एक मिरची घेतलेली आहे ती मी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे छोटी छोटी, ती टाकलेली आहे एकच मिरची घेतलेली आहे जास्त नाही तिखट, आता इथे घेतलेली आहे मी, इथे घेतलेली आहे मी काळमिरं आणि ओरेगोनचा छोटासा चमचा, हे पहा थोडंसं मीठ टाकायचं, नकळत थोडंसं मीठ टाकायचं, जास्त नाही टाकायचं का पाणी सुटतं ते सुटन त्याला जास्त मीठ टाकल्यामुळं, आणि मी ऑलिव्ह ऑइल घेतलेलं आहे पहा, ऑलिव्ह ऑइल असलं तुमच्याकडं तर घाला, ती लोक ऑलिव्ह ऑइलच घालतात, आता होतं माझ्याकडं म्हणून मी घालते, नाही तर तुमच्याकडं नसलं ऑलिव्ह ऑइल ना तर आपलं साधं तेल रोज वापरतं ते तेल टाकलं तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही, आणि आता दोन काट्याचे चमचे घ्यायचे छान असं मिक्स करून घ्यायचे, छान वाटतं मिक्स करायला, मला खूप आवडतं हे असं मिक्स करायला, सगळ्या असं भाज्या मिक्स करायला ना खूप आवडतं, असं रंगीत एकदम रंगीबेरंगी म्हणतात ना सॅलड एकदम खूप छान दिसतं, मस्त वाटतं एकदम, आणि तेवढंच खायला टेस्टी, आणि ते मग पुलाव घ्यायचा तो मॅक्सिमम पुलाव आणि बाजूला सॅलड, आणि दोन्ही एकदम जबरदस्त लागतं आहे,
नक्की करून बघा मैत्रिणींनो, खरंच आवडेन तुम्हाला, एकदम फर्स्ट क्लास डिश आहे, मस्त आहे, एकदम डिलिशियस म्हणतात ना त्या पद्धतीने डिश आहे. तर चला आता मी दोन्ही पण तुम्हाला हे करून दाखवते. इथे घेतलेलं आहे सलाट, हे पहा सलाट झालेलं आहे रंगीत एकदम, आणि हे दोन्ही डिश जबरदस्त मैत्रिणींनो तुम्हाला नक्कीच आवडेन. आवडलं तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, सर्वांना पाठवा, आणि नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा. बाय.